ही कल्पना की आपल्याला ह्या पृथ्वीचं संरक्षण करायला पाहिजे, ही कल्पनाच मुळात चुकीची कल्पना आहे. कारण आपल्यामुळे ही पृथ्वी आहे असं नाही, ह्या पृथ्वीमुळे आपण आहोत. अगदी असा विचारही करणं की मी आणि ही पृथ्वी ही पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे. कारण ज्याला तुम्ही मी म्हणता, तुमचं जे भौतिक अस्तित्व आहे ते पृथ्वीतूनच वर आलेलं आहे. तुम्ही स्वतःचा एक भाग म्हणून जे काही अनुभवता त्याबद्दल कुणाला तुम्हाला सांगायची गरज नाही की कृपया त्याची काळजी घ्या. ही पृथ्वी आपल्या सर्वांसाठी आहे आणि आपलं इथे स्वतंत्र अस्तित्व असूच शकत नाही. आपलं इथलं अस्तित्व आपल्या आर्थिक घडामोडीमुळे नाही आहे. सध्या आपल्याला असं पटवून दिलं जात आहे की ह्या देशाच्या विकासाच्या टक्केवारीमुळे तुम्ही चांगले जगाल. नाही, आपण इथे चांगले जगू जर इथे सर्व काही हिरवगार सुंदर असेल, पाणी वाहत असेल, हवा शुद्ध असेल, तर आपण इथे चांगले जगू. हा विचार प्रत्येक माणसाच्या मनात, प्रत्येक नागरिकाच्या मनात, प्रत्येक मुलाच्या मनात रुजायला हवा. मानवी जीवनाव्यतिरिक्त इतर जीवनाबद्दल आपण नेहमी जागरूक असलं पाहिजे. बहुतेक लोक मनुष्यांबद्दल सुद्धा जागरूक नसतात. म्हणून मी तुम्हाला आठवण करून देतोय की तुम्ही जिवंत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल जागरूक असलं पाहिजे. झाड, वनस्पती, गवताचं पातळ, उड्या मारणारा नाकतोडा, सर्व गोष्टींप्रती तुम्ही जिवंत असलं पाहिजे. सतत आपल्या भोवतालची हवा आपल्या आत प्रवेश करते आणि बाहेर पडते आणि हाच आपल्या जीवनाचा आधार आहे. तुम्ही जो श्वास बाहेर सोडता तोच श्वास झाड आत घेत आहेत. झाड जो श्वास बाहेर सोडत आहेत तोच तुम्ही आत घेतात. सतत देवाणघेवाण सुरू आहे. आपण श्वासाची ही प्रक्रिया एका मिनिटासाठी जरी थांबवली तर आपल्याला समजतं की आपल्या भोवतालच्या हवेशी देवाणघेवाण केल्याशिवाय आपण एक क्षणही जगू शकत नाही. त्याचप्रमाणे पाण्याशी आणि पृथ्वीशी ही देवाणघेवाण सुरू आहे. त्यामुळे आपण आपल्या सभोवतालचं वातावरण कसं ठेवतो, आपल्या सभोवतालचे पाण्याचे स्रोत कसे ठेवतो, ह्यावरूनच आपल्या जीवनाचं स्वरूप आणि गुणवत्ता ठरेल.